केंद्र सरकारला शिक्षा सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर 10 वर्षानंतर केंद्र सरकारला जाग येते आणि केंद्र सरकार मग 2002 मध्ये शिक्षणाचा अधिकाराचा कायदा बनवतो. त्यानुसार सर्व मुलांना हा मूलभूत शिक्षणाचा अधिकार मिळाला. परंतु उच्चपदस्थांनी मागासवर्गीयांना या शिक्षणापासून वंचित करण्यासाठी एक नवीन शक्कल लढवली आणि 8वीपर्यंत मुलगा नापास न करणे ही पद्धत या शिक्षणामध्ये आणली. एकट्या जळगाव तालुक्यामध्येच 1 ते 5ची वर्ग 1 ते 5ची लोकसंख्या पटसंख्या 15,223 आहे. आज हे 4 वर्षापूर्वी झालेले आहे शिक्षण चालू झालेल्या या पद्धतीमुळे आज पूर्ण हे नष्ट झालेले विद्यार्थी आहे. वाच ना. तुमचा मुलगा कितवीला आहे? 6वीला. त्याला वाचता वगैरे येते का? नाही, वाचता नाही त्याला. तुम्हाला कसं कळलं? आता तो अभ्यासच करत नाही. कोणी वाचनकार म्हणते वाचता येत नाही, मास्तरी म्हणतात त्याला अभ्यास येत नाही, जमतच नाही समजा. मग तुम्ही शिक्षकांना काही सांगितलं का त्याबद्दल? सांगलं म्हटलं बा, ते म्हणतात की आता त्याला करेल अभ्यास. ही जी पद्धत यांनी शासनाने चालू केली, हे कोणता निकष लावून चालू केली हे समजायच्या पलीकडे. कारण कसं आहे की आज आतापर्यंत विद्यार्थी दरवर्षी परीक्षा होत, तर परीक्षा आहे म्हणून ते पुस्तक तरी वाचत. आता ते त्यांना माहिती आहे की बा पुस्तक न वाचलं तरी नापास न करणे हा शासनाचा नियम असल्यामुळे मुलं अभ्यास करत नाही. 8वीपर्यंत ते अशा ढकलम ढकलम जातात. 9वीमध्ये गेल्यानंतर त्यांना धड वाचता येत नाही, लिहिता येत नाही, आणि नंतर त्यांची पंचायत होते. पुढे ते विद्यार्थी त्याच्यामुळे त्यांचा शिक्षणाचा दर्जा खालात चाललेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते अभ्यासच करत नाही, शिक्षक बी शिकवत नाही. कारण नापासच करणं नाही म्हटल्यानंतर शिक्षणाकडे लक्षच नाही. माझा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी असे अपील करतो की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री या मंत्री महोदयांना 022-22-024-850 या क्रमांकावर फोन करून आग्रह करावा की पूर्वीची शिक्षण पद्धती पुन्हा चालू शैक्षणिक वर्षापासून चालू करण्यात यावी. मी विनोद वानखडे महाराष्ट्रातून बुलढाणा जिल्ह्याकरिता जिल्ह्यातून इंडिया अनहर्डसाठी.